10 वर्षाच्या मुलाचा आज नाधवडे तालुका भुदरगड येथील कालव्यात बुडून मृत्यू झाला. श्रीराज पाटील वय 10 असं या मुलाचं नाव आहे. या घटनेची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी, राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील कुमार विद्यामंदिर शाळेत तिसरीत शिकणारा श्रीराज हा चैत्र यात्रेनिमित्त नाधवडे येथे मामाच्या गावी 4 दिवसापूर्वी आला होता. लहान मावस भाऊ व शेजारच्या लहान मुलांसोबत कालव्याच्या पाण्यात आंघोळीला गेला होता. त्याने कालव्यात उडी मारली, तो वरती आलाच नाही. संपूर्ण बातमी पाहूया, त्याआधी HPN न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळा. मुलांनी शोधाशोध केली असता तो उशिरा सापडला. त्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात झाली आहे. ग्रामीण रुग्णालय गारगोटी येथे शवविच्छेदन करण्यात आलं. सरवडे येथे 3री वर्गात शिकणारा श्रीराज हा अतिशय हुशार विद्यार्थी होता. नुकत्याच झालेल्या 3री विविध खासगी परीक्षेत त्याने धवल हे यश संपादन केलं होतं. त्याच्या गावामध्ये डिजिटल बोर्डही लावण्यात आला होता. अशा हुशार एकुलता एक मुलाच्या निधनानं आईने एक थंबरडा फोडला आहे. त्याच्या आई वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.